सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की मुंबई पोलीसची सर लेखी कधी होणार, लेखी कधी होणार। एकच प्रश्न वारंवार सगळ्या विद्यार्थ्यांचा होता, ऑफलाईन ऑनलाईन जे जे भेटले त्यांचा एकच प्रश्न आहे, सर मुंबई पोलीसची लेखी परीक्षा होणार आहे। ह्याच्या आधी थोडंसं एक विश्लेषण करतो की कालच म्हणजे परवा दिवशी संध्याकाळी जे काही निवड यादी लागली, कट ऑफ लागला, कारागृहाचा लागला, पोलीस कॉन्स्टेबलचा लागला, तर यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलमध्ये एस बी सी कॅटेगरीचा कट ऑफच नव्हता। मग काल सकाळी आपण मेल मोहीम राबवलेली होती आणि काल संध्याकाळी लगेचच OBCचा कट ऑफ त्यांनी ॲड केलेला होता, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। त्याच पद्धतीनं अजून एक प्रॉब्लेम या कट ऑफमध्ये आणि निवड यादीमध्ये, जे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियमानुसार निवड यादी प्रसिद्ध करायच्या असतात, त्याच्यामध्ये काही नियम आहेत, अटी आहेत, त्या अटींचं कुठेतरी त्यांनी भंग केलेला आहे असं मला वाटतं। त्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा आपण मेल केलेले होते। मग काल तारीख 9 होती, आज तारीख 10 आहे, तर आज पूर्ण दिवस ह्या मेलवरती रीडिंग होतील। सगळ्यात जास्त मेल कुठल्या विभागाशी किंवा कुठल्या घटकाशी संबंधित गेलेले आहेत, म्हणजे काही मुलांची शंका असतील की आम्हाला मार्क कट ऑफच्या एवढेच आहेत किंवा कट ऑफपेक्षा जास्त आहे तरीसुद्धा आमची निवड झालेली नाही आहे, किंवा आमचा मार्क त्या कट ऑफपेक्षा जास्त आहे आणि दुसरी गोष्ट त्या कट ऑफपेक्षा मार्क जास्त असतानासुद्धा आम्ही निवड यादीत नाही आहे, तिसरी गोष्ट कट ऑफ सेम आहे, म्हणजे लास्टचा कट ऑफ जो आहे 38 फॉर एक्झाम्पल, तर 38 मार्क असणारे अनेक विद्यार्थी आहेत, पण 2003-2004 मुलंसुद्धा त्याच्यामध्ये आहेत, पण आम्ही 2001 असून, आम्ही 1999 असून आम्हाला कट ऑफमध्ये घेतलेलं नाही आहे, अशा हजारो आणि लाखो मुलांनी काल मेल केलेले आहेत। आपणसुद्धा ती मेल मोहीम काल राबवलेली होती, कशा पद्धतीने मेल करायचा हे पण सांगितलं होतं। मग कदाचित आज दिवसभर त्याच्यावर जर चर्चा झाली, तर म्हणतो आहे, कारण डिपार्टमेंट हे वेगळ्याच दुनियेत आहे सध्या, त्यामुळं ते विचार करतील नाही करतील काय माहीत नाही, पण ज्यावेळी ऑफिशियल इन्फॉर्मेशन काढली त्यावेळी असं समजलं की आज दिवसभरात मेल जे आले त्याचं पाक सर्चिंग होईल, त्याच्यामध्ये कोणता घटक सगळ्यात जास्त आला त्याच्यावरती विचार करतील आणि त्याच्यावरती निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा, आता हा डिपार्टमेंटचा विषय लक्षात ठेवायचा। त्याच पद्धतीनं आज तारीख आहे 10, सगळ्यांचे प्रश्न होते सर 13 तारखेला पेपर होतील का, फक्त 13 तारखेला दोन घटकाची पॉसिबिलिटी होती की ज्याच्यामध्ये कारागृह आणि पोलीस कॉन्स्टेबल या दोन घटकांची पेपर पॉसिबिलिटी होती, पण आज 10 तारीख आहे, आज पूर्णपणे ते मेल वगैरे आले त्याच्यावरती शंका घ्यायला, आक्षेप घ्यायला वेळ जाईल। आज दिवसभरात 10 तारीख सप्ताह 11-12-13 पेपर होऊ शकत नाही आहे, सरसरस समोर आहे सर्वांच्या, समजलं काय म्हणतोय। आता 13 तारीख क्रॉस झाली की 14-15 आचारसंहिता लागणार आहे, आचारसंहितेमध्ये पेपर होईल का नाही होईल का हा विषय परत परत कुणी घेऊ नका, मी आधी पण सांगितलंय आत्ता पण सांगतोय, आजच्या मी कॉन्स्टेबल 4 घटकांचं मी कट ऑफ तुमचे जे लेखी परीक्षेचे दिनांक आहेत त्या 4 घटकाच्या मी दिनांक सांगणार आहे, कुणावरती विश्वास ठेवू नका, आत्ताच सांगतोय 4 घटक कोणते, शिपाई, चालक, बॅट्समन आणि कारागृह, 4 घटकांचे पेपरच्या दिनांक तुम्हाला मी सांगणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। ही जी माहिती आहे ही प्राथमिक तत्वावरती आहे, अजूनसुद्धा आपल्याकडे 2-3 दिवस आहेत याच्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत हा विषय येणारच आहे, तरीसुद्धा सांगतोय जी चर्चा झाली, जे फोन कॉल झाले त्याच्यावरती जी इन्फॉर्मेशन भेटली त्याच्यावरून मी सांगेन तुम्हाला की आता कोणत्या कोणत्या घटकाला कोणत्या कोणत्या दिवशी पेपर होणार आहेत, समजलं। सो खूप महत्त्वाचा विषय आहे, एकच सांगतोय वेळ कमी आहात, जर आपल्याला गेले 1.5-2 महिन्यापासून जे विद्यार्थी फॉलो करत असतील त्या मुलांचा 100% या सिलेक्शन यादीमध्ये नाव असणार, एवढं लक्षात ठेवायचं, छाती ठोकपणे सांगतोय, कारण की 1.5-1.5 महिने झालं तुम्हाला मी डेट सांगत होतो आणि ते त्याच पद्धतीनं झालेले आहेत पुढं, आणि जर तुम्हाला मी सांगत होतो की जर 1 आठवडा जर तुम्हाला एक्स्ट्रा भेटला हे वाक्य लक्षात ठेवायचं, आपण जर 13 तारीख पकडली आणि 20 तारखेला पेपर झाला तर तुम्हाला 7 दिवस हे रिव्हिजनसाठी असतील, ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट, एवढं लक्षात ठेवायचं, हे सांगत होतो वारंवार, समजलं। 13 तारीखला पेपर होणार नाही, कारण की आज 10 तारीख, आज ते पूर्ण मेल छाननी वगैरे होईल आणि त्यानंतर मग मेलचा विषय, मेल पूर्ण झाल्यानंतर मग ते निर्णय घेतील की नाही घेतील, मग निवड यादी चेंज करायची की नाही करायची, आता हे सगळं डिपार्टमेंटच्या हातात आहे, समजलं। सो आता पेपरला किती दिवस राहिले आहेत किंवा कशा पद्धतीने पेपर होतील हा एक विषय आहे। आता काल जी आपली विद्यार्थी आम्ही कक्ष 9 पाठवलेला होतो किंवा भरती कक्षला पाठवलेला होतो, तिथून इन्फॉर्मेशन जी भेटली ती एक, आणि दुसरी गोष्ट आपल्या
जे काही कॉन्टॅक्टमध्ये अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ज्या डेट्स आल्यात त्या तुम्हाला मी सांगणार आहे. आणि अजूनसुद्धा ह्या डेट फिक्स किती तारखेला होतील हे पण तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये सांगून देणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे डेट्स असणार आहे. सगळ्यांना सांगतोय की आचारसंहितानंतर निवडणुकीनंतर हे सगळा विषय थोटांदा आहे, लक्षात ठेवा. कुणीही या गोष्टी विश्वास ठेवू नका, कारण की मुद्दाम काहीतरी साप सोडायचं आणि विद्यार्थ्यांना फक्त दिशाभूल करायचं आणि हे झाल्यानंतर मग तुम्हाला मार्क कमी पडतील आणि मग सांगायचं सर 2 मार्कांनी वेटिंगला आहे, सर माझं होईल का, सर माझं 3 मार्कांनी वेटिंगला मी होईल का. अरे वाघा, तुला मी अगोदर सांगितलं होतं की कुणावरती विश्वास ठेवू नको, तू तुझ्यावरती विश्वास ठेव. येणाऱ्या 7 दिवसामध्ये पेपर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जर तुला 4-5 दिवस एक्स्ट्रा मिळाले तर ते चांगली गोष्ट आहे, पण मी सांगत होतो पण तुम्ही ऐकलं नाही, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो आपण बघूयात. हा आहे ऑक्टोबर महिना. आज तारीख आहे 10. 12 तारखेला शनिवार, 13 तारखेला रविवार, 12-13 पेपर होऊ शकणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 12 तारखेला पेपर होऊ शकणार नाही, कारण की 2 दिवसामध्ये अजून कुठल्याही पद्धतीने हॉल तिकीट नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, समजलं. सो आता खूप महत्त्वाचा विषय, मी जे 4 घटक आहेत ते 2 विभागामध्ये डिवायडिंग करणार आहे, कारण की एकाच दिवशी 4 पेपर होऊ शकत नाही, एकाच दिवशी 4 पेपर होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे. एका दिवशी 2 पेपर होतील आणि नेक्स्ट टाईम सेकंड सत्रामध्ये 2 पेपर होतील याची नोंद घ्यायची आहे. तर दिनांक कारागृह आणि कॉन्स्टेबल पोलीस यांच्या कोणत्याही पद्धतीनं ह्याला कौशल्य चाचणीचा विषयच नाही आहे, कौशल्य चाचणीवर विषय नाही आहे. डायरेक्ट कट ऑफ लागला आहे, डायरेक्ट निवड यादी लागल्या, लेखीस पात्र असणारी विद्यार्थ्यांची नावं लागलेली आहेत. आता ही डायरेक्ट जाऊन बसणार पेपरला, तिथून पुढे पेपरचा कट ऑफ लागेल आणि ओव्हरऑल ग्राउंड प्लस लेखीचा कट ऑफ लागून फायनल निवड यादी लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. देन मग DB, देन मग मेडिकल, देन मग नियुक्ती आणि वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. तर 20 ऑक्टोबरला म्हणजे आजपासून बरोबर 10व्या दिवशी, आजपासून बरोबर 10व्या दिवशी कारागृह आणि शिपाई हे 2 पेपर होतील. प्राथमिक माहिती अजून पण सांगतोय, आजपासून बरोबर 10व्या दिवशी तुमचं कारागृह आणि कॉन्स्टेबल हे 2 पेपर होतील याची नोंद घ्यायची आहे. फक्त आणि फक्त 9 दिवस राहिले, फक्त आणि फक्त 9 दिवस राहिले, लक्षात ठेवा. आणि अजून सुद्धा तुम्ही आसात असाल, अजून पण सुरुवात करत नसाल, तर तुम्ही स्वतःला विचारा मी फॉर्म कशाला भरलेला होता, मी चुकून निवड यादीत झालो का वगैरे वगैरे. आणि झाला असाल तर मागं पुढं बघू नका, इकडं तिकडं बघू नका, झुकून द्या. जोपर्यंत फायनल सिलेक्शन यादीमध्ये निवड होत नाही तोपर्यंत अजिबात तोंड वर करून बघू नका, कारण की हे 10-10 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवायचं. समजलं मी काय म्हणतोय? त्यामुळं 20 तारखेला 20 ऑक्टोबरला कॉन्स्टेबल आणि कारागृह म्हणजे प्रिझनचं ग्राउंड, सॉरी लेखी परीक्षा ही होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे. हे झालं पहिले 2 घटक. आता उर्वरित 2 घटकासाठी बॅट्समन चालक, आता विषय अशा पद्धतीनं आहे, कालचं जे वेळापत्रक आले पुढील सत्रातील स्किल टेस्टसाठी, म्हणजे ड्रायव्हिंग स्किल टेस्टसाठी, ते 20 तारखेपर्यंत आहे. 13-20 तारखेपर्यंत ह्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी स्किल टेस्टचं डेट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिमेलसुद्धा आहेत शेवटी सगळ्या. जर हा विषय महत्त्वाचा आहे, 20 तारखेपर्यंत जर स्किल टेस्ट झाली तर विषय अशा पद्धतीनं आहे, 27 तारखेला ऑक्टोबरच्या 27 तारखेला तुमचे चालक आणि तुमचं बॅट्समनचे पेपर होऊन जातील. 27 ऑक्टोबरला तुमची बॅट्समन आणि तुमचं चालकचं पेपर होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे. सो हे ऑक्टोबर महिन्याच्या लास्ट आठवडा, कालसुद्धा पूर्ण कक्षा 9 ऑफिशियल डेट ह्या फिरत होत्या की ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पेपर होणार आहेत, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेपर होणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. हे वाक्य कायम लक्षात ठेवा, मी जे बोलतोय तो. आणि हे आहे असं झाल्यानंतर मात्र लक्षात ठेवायचं, निवड यादीमध्ये नाव यायला पाहिजे आणि नाव आल्यानंतर टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करायचा, सर फायनली आम्ही सिलेक्ट झालो आहे मुंबई पोलीसला या पदासाठी, लक्षात ठेवा. त्यामुळं अजूनसुद्धा तुमच्याकडे 9 ते 10 दिवस आहेत. त्याच पद्धतीनं चालक आणि बॅट्समनसाठी तब्बल नाही म्हणला तर 19 ते 20 दिवस, 18 दिवस जरी पकडला तरी चालेल, 18 ते 17 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत चालक आणि बॅट्समनसाठी 18 दिवस. त्याच पद्धतीनं पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल आणि कारागृहासाठी तुमच्याकडे फक्त 10व्या दिवशी पेपर होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. समजलं काय म्हणतो मी? त्यामुळं वेळ कमी आहे पोलीस चालक आणि ह्याच्यासाठी, बॅट्समनसाठी चालक आणि बॅट्समन ज्याच्या स्किल टेस्ट आहेत यांना बरोबर 27 तारीख आणि कारागृह आणि शिपाई कॉन्स्टेबलचा 20 तारखेला पेपर होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे.
समजलं मी काय म्हणतोय. सो खूप महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या, नोट डाऊन करा. आत्तापासून 10 दिवसाचं, आत्तापासून 15 दिवसाचं जे काही नियोजन असेल ते करायला सुरुवात करायची, याची नोंद घ्यायची आहे. सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत मी आता पोच केलेला आहे. यापुढेही 10 दिवसाचं प्लॅनिंग आणि 15 दिवसाचं प्लॅनिंग करून तुम्ही काय करायचं, आत्तापासून परत एकदा रिव्हिजनचं तुमचं टाईम शेड्यूल जे आहे ते तुम्ही करायचं आहे. ज्या मुलांचा अभ्यास झाला असेल, स्टडी झाला असेल, त्या मुलांचा प्रश्नच नाही, त्यांनासुद्धा अतिशय सुवर्ण दिवस येणार आहे ते त्याला लक्षात ठेवायचं. कारण ज्यांनी आपल्याला मांडलं होतं त्यांना मी 1.5 महिन्यापूर्वी सगळ्या डेट सांगितलेल्या होत्या, आणि ऑक्टोबर हा पूर्णपणे परीक्षेचा महिना असणार म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच पद्धतीनं अजून पण ज्यांनी या परीक्षेवरती शंका तयार केलेली आहे त्या मुलांसाठी, त्या कोर्ससाठी, त्या अकॅडमीसाठी सांगतोय की आचारसंहितेमध्ये पेपर होत नाही म्हणून अजूनसुद्धा ठपका टाकला ह्या मुंबई पोलीसवरती, त्यांना पण सूचना करतोय की आचारसंहितेच्या अगोदर जे जे तुम्ही काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन बाहेर परिपत्रक असेल JR द्वारे प्रसिद्ध केलं असेल तरीसुद्धा तुमचे पेपर होतात आणि होणार हे छाती ठोकपणे मी सांगतोय. त्यामुळं कुणावरती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावरती आहे. शेवटी नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि पाठीमागचं जे हिस्ट्री आहे 2021 पासून 2024 पूर्ण होत आलं, इथंपर्यंत मुंबई पोलीससाठी अतिशय महत्त्वाचं चॅनल म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. जवळजवळ ह्या 3 वर्षामध्ये 26-27 हजार मुलांच्या जे काही मनावरती राज्य केले ते प्रामाणिकपणे, याच्या पाठीमाग हार्डवर्क आहे. रात्री 1:30-2:00 पर्यंत मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रयत्न करत असतोय. काल रात्री तर परवा रात्री 1:30-2:00 पर्यंत मुलांना मेल कसं करायचा हे वारंवार त्यांना मेसेज करत होतो. तर नंतर कमीत कमी 200 मुलं काल आपण कक्षा 9 पाठवलेली होती. हे सगळं आपल्या विश्वासावरती होत आहे. आतल्या गोष्टी मला सांगायची गरज नाही आणि मी कधीही सांगत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं एवढा विश्वास आहे तो विश्वास कुठेही घालवायचा नाही आपल्याला. फक्त याच्या पाठीमागं एकच स्वार्थ आहे माझा, तो म्हणजे तुमच्यावरती, तुमच्या अंगावरती चढणारी तुमची वर्दी आणि तुमच्या छातीवरती लागणारं तुमचं नाव, बस ह्याच्यासाठीच एवढा प्रयत्न सुरू आहे. बाकी सगळं निस्वार्थ आहे, कोणत्याही पद्धतीने याच्यामध्ये स्वार्थ नाही. आता हे प्रूव्ह करायची गरज नाही आहे. त्यामुळे वारंवार पाठीमागे ज्या गोष्टी केल्यात त्या तुम्ही आठवा. आणि हजारो मेसेज आहेत दिवसाला, त्यामुळं काही मुलं चिडून पण असतील आपल्यावर, मान्य करतोय मी. कारण की 1000 मेसेज जर ते मोबाईल असा पकडून द्यायचा म्हणला रिप्लाय तर माझे हात दुखायला लागले, म्हणून मध्ये मी फक्त व्हॉइस रेकॉर्ड पाठवायला सुरुवात केली होती. त्यामुळे मी जास्त करून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत नाही, पण व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं सांगता येईल क्लिअर पद्धतीनं तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. त्याचबद्दल एक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून डबल सांगण्याचा प्रयत्न का करतोय, कारण की मुलांचं एवढं सांगून, एवढं वतून, जीव तुडून, एवढी इन्फॉर्मेशन घेऊन सुद्धा परत तेच मेसेज परत असतात, म्हणून एक एक गोष्ट परत सांगायची वेळ येते मला. त्यामुळं अतिशय महत्त्वाची वेळ आहे. शेवटचे 9 दिवस आणि शेवटचे 15 दिवस आहे लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचे असणार आहे. ज्यांना वर्दी पाहिजे त्यांना रिक्वेस्ट करतोय, इकडं तिकडं बघू नका, कुणाकडेही दिवस वाट बघू नका, कधी पेपर होणार आहे कधी पेपर होणार आहे. आत्ता दिवस असे आहेत, तुम्ही रिव्हिजन करण्याचे दिवस आहेत. तुम्ही IMP काही काढले असताल, तुम्ही काहीतर अंडरलाईन केलेले वर्ड्स असतील, दिनांक असतील, डेट्स असतील, चालू घडामोडी असेल, करंट अफेअर असेल, काय असेल ते असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्याची गरज असताना तुम्ही जर अशा काळामध्ये इकडं तिकडं बघत बसला तर नुकसान तुमचं होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं कुणावरती विश्वास नसेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. येणाऱ्या या दिवाळीला आन्सर की आली रे आली, दिवाळीच्या दरम्यान आन्सर की येऊन जाणार आहे. आन्सर की आली की तुमचा निकाल लागला म्हणून समजायचं, तुमचा निकाल लागला म्हणून समजायचं. त्यामुळं अतिशय कमी वेळामध्ये कसा अभ्यास करायचा आणि स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं हे खूप महत्त्वाचं आहे. पेपरला तुम्ही गेल्यानंतर तुम्ही किती मार्क पाडणार हे तुमच्या मेंटॅलिटीवरती डिपेंडिंग आहे. तुम्ही मागं 5-6 महिने घासून अभ्यास केला आहे, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटायला लागली, निगेटिव्ह विचारायला लागले, माझं काय होणार हे येते, मग तुमची सीट गेली म्हणून समजा, हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे पेपरला जाताना पूर्ण आत्मविश्वासानं जायचं. वाटत असेल तर माझे काही शब्द असतील जे मी छाती ठोकपणे सांगतोय ते शब्द आठवा आणि तेच तिथं करा, आणि ते केल्यानंतर मार्क भेटतील पॉझिटिव्ह विचार करा, आणि भेटल्यानंतर मग मला मेसेज करा, सर तुम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीने केलं आणि फायनल माझं असं झालं, संपलं, समजलं. सो ह्या डेट आहेत, ह्या डेट मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. फक्त कॉन्स्टेबल आणि जो विषय आहे कारागृहाचा म्हणजे प्रिझनचा, तो 20 तारखेला जर नाही झाला तर मग हे सगळं गणित तुमचं 27 तारखेला सुटून जाणार आहे. सगळ्याचे सगळं गणित तुमचं 27 तारखेला सुटून जाणार आहे. तरीसुद्धा आम्ही सांगतोय की फक्त 9 दिवस पकडा पोलीस कॉन्स्टेबल आणि प्रिझनला, आणि बॅट्समन आणि चालकला 27 तारीख, संपलं. ऑक्टोबरला सगळं संपणार आहे याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे 2022-23ची पोलीस भरती संपून जाईल. फक्त त्या पुण्यावाल्यांना जरा जाग येईन झाले त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. वारंवार फोन कॉल करून एकसुद्धा कॉल उचलत नाहीत, मेलला कोणत्याही पद्धतीने रिप्लाय देत नाही, वेबसाईट हांग घेऊन जाते, त्यामुळे पोरांचं जीव टांगणे लागला ह्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही.
कुठलं परिपत्रक सुद्धा काढत नाहीत बाबा आम्ही घेणार आहे का नाही घेणार का आम्ही पुढच्या वर्षीमध्ये ह्या जागा वर्ग करतोय असं तर सांगा कमीत कमी. जाऊ देत ते पोरं, मोरू देत पोरं, तुम्हाला काही देणं घेणंच नाही. एखादं परिपत्रक काढा, मारलेत पोरं 1-1.5 लाख पोरं, काहीच विषय नाही आहे. जाऊ दे. चला, तुम्हाला आपल्या चॅनलकडून मुंबई पोलीसच्या ह्या 4 घटकासाठी लेखीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आता नाही तर कधीच नाही. आणि तुम्हाला फक्त तुम्हीच जिंकू शकताय आणि तुम्हाला फक्त तुम्हीही हरवू शकताय, लक्षात ठेवा. त्यामुळे जिंकायचं आहे, बाकी हरायचा विचार करूच नका. पॉझिटिव्ह व्हा, आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे. सर्वांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील. अशाच महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक ग्रुप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा असतील आणि मी तसं थांबतोय, तोपर्यंत धन्यवाद.